माझ्या माहितीअनुसार आदित्य ठाकरे देश सोडून पळून जाण्याची शक्यता आहे। राज्य सरकारने आदित्य ठाकरेच्या नावाने लुकआउट नोटीस काढावी। आता एसआयटीच्या समोर येणार आणि त्यानंतर कळेल की हे नुसते आरोप होते की खरच 8 जूनला आणि 13 जूनला मर्डर झाले होते की नाही। आमच्या महायुतीच्या सरकारने टाकलेला आहे। मी त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री आमचे देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, सरकारला आमच्या मनापासून आभार मानेन के दिशा साल्यान असो, सुशांत सिंग राजपूत असो, यांना खरा अर्थाने न्याय देण्याचं काम आमचं राज्य सरकार करतंय। आम्ही गेल्या 3 वर्षापासून आम्ही सगळेजण जो पाठपुरावा करतोय आणि त्या दिशेने जात असताना गेल्या डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये एसआयटी फॉर्म झाली आणि कालच 3 अधिकारी त्या संबंधित नेमले गेलेले आहेत। आता मला विश्वास आहे जे ह्या मर्डर प्रकरणामध्ये, गँगरेप प्रकरणामध्ये जे मुख्य आरोपी आहेत, जे मोकाट सहीकडे सुटलेले आहेत, स्वतःला 32 वर्ष म्हणून उगाच सगळ्यांमध्ये सहानुभूती मिळवत आहेत, हे सगळे आरोपी आता पकडले जातील आणि योग्य पद्धतीने त्यांना शिक्षा मिळेल आणि दिशा साल्यान आणि सुशांत सिंग राजपूतला न्याय भेटेल एवढं मी ठाम विश्वास मला या निमित्ताने वाटतो। त्याचबरोबर मी एक सरकारला हेही मागणी करीन की माझ्या माहितीअनुसार आदित्य ठाकरे देश सोडून पळून जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे राज्य सरकारने आदित्य ठाकरेच्या नावाने लुकआउट नोटीस काढावी, शक्य असेल तर त्याचा पासपोर्ट जप्त करावा जेणेकरून तो देश सोडून जाता कामा नये, अशी मागणी मी राज्य सरकारकडे करीन। आता गँगरेप आणि मर्डर केस मध्ये मुलगा मुलावर आरोप असल्यामुळे वडील असं त्याला बचाव करणारच, तर मुलगाच नालायक निघाल्यानंतर बिचारा वडील करणार काय। म्हणून जे काही नितेश राणे आरोप करताय, जे काही शेवटी पुरावे आता आहेत, आता एसआयटीच्या समोर येणार आणि त्यानंतर कळेल की हे नुसते आरोप होते की खरंच 8 जूनला आणि 13 जूनला मर्डर झाले होते की नाही। त्याच्या थोबाडाला काय आम्ही कुलूप लावली आहे काय, एवढं मोठं तो तोंड आहे, तेवढ्या साईजचा कुलूप पण मार्केटमध्ये भेटत नाही। म्हणून जेव्हा स्वतःचं सरकार होतं, स्वतः मुख्यमंत्री होता, तेव्हा मग चौकशी लावायचं ना, तेव्हा आम्ही काय हात बांधून ठेवलेले काय।